संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे घटक पक्ष युती बरोबर आहेत, मात्र बीडमध्ये विधानसभा निवडणुकीत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अलिप्त असल्याचं पाहायला मिळत आहे. या निमित्तानं जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामला राज्यात 3 जागा देऊन मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंची मनधरणी केली आहे. मात्र बीड विधानसभा मतदारसंघात मेटेंनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्यानं कार्यकर्ते संभ्रमात आहेत. बीडमध्ये स्थानिक पातळीवर पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील राजकीय वैर आजही कायम आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामनं राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिल्यानं या दोघांमधील संघर्ष अधिकच वाढला होता. सध्या जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण तापलं असताना शिवसंग्राम यापासून अलिप्त असल्याचं पाहायला मिळत आहे. मेटेंच्या भूमिकेमुळे लोकसभेत कोणताही परिणाम झाला नाही, त्यामुळे विधानसभेत देखील त्यांच्या भूमिकेचा फरक पडणार नसल्याचं खासदार प्रीतम मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. मी काय त्याच्या विषयी निर्माण करणार नाही, कारण लोकसभेलाही असं स्टँड त्यांनी घेतला आणि त्याचा लोकसभेच्या निवडणुकीवरती निकालावरती कुठलाही विपरीत परिणाम झाला नाही. बीड जिल्ह्याच्या इतिहासात कधी नाही तेवढ्या मताधिक्याने पुन्हा एकदा लोकसभेत मला संसदेत जाण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्या नाराजीचा मतदानावरती किंवा जिंकून येण्यावरती कितपत परिणाम होईल मला वाटतं. साठी खंत व्यक्त करतो की भाजपकडनं डावललं जाते काय नाही. पण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की त्यांचे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत आणि असं सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण ऐकल्या सर्वांनी, तर असं सगळं असताना या पार्श्वभूमीवर त्यांना डावललं जाण्याचं काही कारण असं मला वाटत नाही. त्यातिरिक्त जर पक्षाने काही निर्णय घेतले आहे तर पक्षाची पदाधिकारी पक्षाची कार्यकर्ता माझ्या पक्षाचे निर्णय माझ्यासाठी समजले आहे.